पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने शासन पंढरपूर साठी भरभरून निधी देते, मात्र या निधीतून देखील विकास कामे केली जात असताना अनेक वेळा सदरची कामे सुमार दर्जाची होत असल्याचे सर्वसामान्य जनतेच्या निदर्शनास येते, मात्र जबाबदार अधिकारी याबाबत फारशी दखल घेताना दिसून येत नाहीत। चंद्रभागेची महती लक्षात घेत राज्य शासनाने 2017 मध्ये पंढरपुरात घाट जोडणीच्या कामास मंजुरी दिली। हे काम कासव गतीने सुरू असताना 14 ऑक्टोबर 2020 मध्ये कुंभार घाट येथील नव्याने बांधण्यात आलेल्या घाटाची भिंत कोसळली, यात 6 जणांचा मृत्यू झाला। पुढे घाटाचं काम थांबले ते आजतागायत ठप्प आहे। याबाबत ना जबाबदारी निश्चित करीत कारवाई झाली, ना हे काम सुरू व्हावे म्हणून प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पातळीवर पाठपुरावा झाला। तसाच प्रकार तुळशी वृंदावनात देखील दिसून आला। या कामासाठी शासनाने जवळपास 8 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला। 2019 मध्ये याचे उद्घाटन देखील तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळीही पंढरी वार्ताने वेळोवेळी येथील कामाचा दर्जा आणि आयटम वाईज तयार करण्यात आलेले इस्टिमेट यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते। 2 दिवसांपूर्वी तुळशी वृंदावनात उभारण्यात आलेल्या विविध संतांच्या मंदिरापैकी संत चौकामेळा यांचे मंदिर अचानकपणे कोसळून पडले, त्यामुळे विविध संघटना आक्रमक झाल्या असून या कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे। तर याच ठिकाणी असलेल्या संतांच्या इतर मंदिरास देखील असाच धोका उत्पन्न होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। याबाबत पुढे काय कारवाई होणार याची माहिती घेण्यासाठी चैत्राली वाघ उपवन संरक्षण पंढरपूर यांच्याशी वारंवार संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही। आता आमदार समाधान अवताडे यांनीच विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आवाज उठवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होताना दिसून येत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।